We welcome our next esteemed speaker, Shri Bhausaheb Chaskar sir. Chaskar sir is an assistant teacher in a Zilla Parishad school at Akole Ahmednagar. He has an extensive experience of 24 years in the field of education. He is well acclaimed in Maharashtra as an experimental teacher. His experiments in the field of education are based on practical knowledge and human values. He has introduced a concept called mind map, so that learning for children from underprivileged background can be more easier. Chaskar sarana sampurna Maharashtra ek prayogshil shikshak mhanun olakhto. Mulancha bhava vishwala samjun gheun tyanna shikshan denyacha kaam he Chaskar sir karat ahet. Mi Chaskar sarana vinanti karte ki tyanni tyancha manogat mandava. Sarvanna namaskar, mi marathit bolnar ahe. Jai Hind Lok Chalvalice प्रमुख आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर सुधीर तांबे, विवेक सावंत सर, पोद्दार सर, सहभागी सर्व मान्यवर, संदीप वाक्चौरे सर, गांधीजींच्या निमित्तानं आपण शिक्षणाविषयी बोलत आहोत ही माझ्या दृष्टीनं एक शिक्षक म्हणून अत्यंत महत्त्वाची आणि जय हिंद लोक चळवळीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी अशी गोष्ट आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी किंवा त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीनं एक जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी लोकशाहीची मूल्य रुजवण्यासाठी शिक्षण असा विचार पहिल्या भाषणामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला होता. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं सर्वात सशक्त माध्यम आहे असं आग्रही आणि ठाम प्रतिपादन नेहरूंनी केलेलं मला आज या ठिकाणी स्मरण करावंसं वाटतं. मगाशी प्रास्ताविकाच्या भाषणामध्ये डॉक्टर तांबे बोलताना असं म्हणाले की आर्थिक विषमतेचं जसंच्या तसं प्रतिबिंब आज शिक्षणामध्ये शाळांमध्ये पडताना दिसतं. गरीब मुलांसाठी गरीब शाळा आहे, श्रीमंत मुलांसाठी श्रीमंत शाळा आहे. कोठारी कमिशननं 1964-66 साली जे कोठारी कमिशन नेमलं होतं त्याचे सचिव जे होते ते महाराष्ट्राचे जे पी नाईक सर होते. त्यांची आठवण ठेवण्याचं कारण त्यांनी कॉमन स्कूल सिस्टीम विषयी सांगितलं होतं. मगाशी विवेक सावंत सर जे सांगत होते की आपण जर गरीब मुलांना गरीब शाळा आणि श्रीमंत मुलांना श्रीमंत शाळा अशा प्रकारचं आर्थिक विषमतेनं दिलेलं जे काय दारिद्र्यमूलक विषमतामूलक शिक्षण आहे असंच पुढे घेऊन जात राहिलो तर आपल्या लोकशाहीच्या समोर गंभीर आव्हानं आहेत, उभी राहणार आहेत. याचा विचार मला असं वाटतं आपण सगळ्यांनी करायला हवा. वेळ कमी आहे म्हणून मी या सगळ्यामध्ये वेळ न घालवता मला जो मुद्दा सांगितला होता वंचितांच्या शिक्षणाच्या विषयी त्या मुद्द्याला धरून मी काही विचार आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कोविडनं आपल्या सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की सध्या आम्ही शिक्षण म्हणून देत आहोत ते आउटडेटेड झालेलं आहे. आमचा अभ्यासक्रम नापास झालेला आहे, आमची पाठ्यपुस्तकं नापास झालेली आहे, आमची शिक्षण व्यवस्था जी आहे ती नापास झालेली आहे. मी अशा प्रकारचं एक धाडसी विधान अत्यंत गांभीर्यानं करत आहे याची अनेक कारणं आहेत. मला असं वाटतं की या ठिकाणी सगळ्या कारणांचे विश्लेषणामध्ये मी जात नाही परंतु शिक्षणाची गाडी जेव्हा कोविडच्या मुळे थांबलेली आहे, मग अशी गाणं आपण ऐकत होतो की शिक्षणाची गाडी चाललेली आहे, तर शिक्षणाची गाडी थांबलेली आहे. कोणत्या मुलांच्या शिक्षणाची गाडी थांबलेली आहे तर उत्तर स्पष्ट आहे. ज्या मुलांच्या घरामध्ये मोबाईल नाही, ज्या मुलांच्या घरामध्ये लॅपटॉप नाही, ज्या मुलांच्या घरामध्ये संगणक नाही, ज्या मुलांच्या घरामध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा नाहीत अशा मुलांच्या शिक्षणाची गाडी थांबलेली आहे. ऍक्टिव्हिटीचर्स फोरम ज्या फोरमला मी त्या फोरमशी मी जोडलेला आहे, संयोजक म्हणून काम करतो. जेव्हा शाळा बंद शिक्षण सुरू अशा प्रकारचा महाराष्ट्र सरकारनं अत्यंत चांगला पथदर्शी महत्वाकांक्षा अशा प्रकारचा कार्यक्रम हातात घेतला मार्च महिन्यामध्ये जेव्हा 17 तारखेला लॉकडाऊन डिक्लेअर झाला 19 तारखेच्या दरम्यान, तेव्हा अनेक शिक्षक अशी तक्रार करत होते, अनेक विद्यार्थी अशी अनेक पालक अशी तक्रार करत होते की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण शिक्षण आणलेलं आहे परंतु मोबाईल नाहीत किंवा या ऑनलाईनच्या साठीच्या ज्या सुविधा आहेत त्या नाहीत. आम्ही एक सर्वे कंडक्ट केला, 1,68,000 विद्यार्थ्यांचा सर्वे होता आणि त्या 1,68,000 विद्यार्थ्यांपैकी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे 98,000 विद्यार्थ्यांपैकी केवळ 20% मुलांकडे इंटरनेट आणि मोबाईल अशा प्रकारचं जे काही ऑनलाईन साठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत त्या होत्या.
एकूण 1,68,000 विद्यार्थ्यांपैकी केवळ 27% मुलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटचं कनेक्शन. डिजिटल जस्टिस विषयी जेव्हा आपण बोलतो, जेव्हा आपण आर्थिक विषमतेविषयी आपण बोलतो, तेव्हा आर्थिक विषमतेचं प्रतिबिंब आमच्या शिक्षणामध्ये पडत आल्याची आठवण मला असं वाटतं की आपण ठेवायला पाहिजे. पैशावाले मुलं शिकताय, गरीब मुलांना शिक्षण मिळत नाही. आपण हेही बघितलं की अनेक कुटुंब देशोधडीला लागलेली आहेत ड्युरिंग द पॅन्डेमिक पिरियड. अनेक कुटुंब देशोधडीला लागलेले कोण आहेत, ही लोक कोण आहेत? आपण हेही बघितलेलं आहे की लक्षावधी मुलं आणि पालक दिल्लीहून, पुण्याहून, मुंबईहून आपल्या गावाला दूर 1,000 किलोमीटर पर्यंत पायी पायी चालत गेलेले आहेत. त्या मुलांच्या शिक्षणाचा विचार आपल्याला करायला लागेल. जेव्हा आपण वंचित मुलांच्या शिक्षणाची गोष्ट बोलतो, त्यावेळेला दलित, आदिवासी आणि भटक्या समाजातली मुलं वंचित राहत आहेत आणि गरिबांची मुलं वंचित राहत आहेत. विपन्न अवस्थेच्या गर्तेमध्ये, दारिद्र्याच्या गर्तेमध्ये ज्यांची कुटुंब अनेक वर्ष कोसळून पडलेली आहेत, देशोधडीला लागलेली आहेत, त्यांच्या शिक्षणाचा विचार आपण करायला हवा. मला या गांधीजींच्या निमित्तानं जेव्हा आपण बोलत आहोत शिक्षणाविषयी, तेव्हा गांधी असं म्हणाले होते, जेव्हा गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी आपण बोलणार नाही आहोत मग कोण बोलणार आहे? त्यांचं काम शिक्षणाचं आपण नाही करणार आहोत म्हणजे कोण करणार आहे? अशा प्रकारचं गांधींनी जेव्हा वर्ध्यामध्ये नई तालीम ही गांधींनी स्वतः सांगितलेलं आहे, मी जर समाजाला काही देणं दिलेलं आहे असं तुम्ही मानत असाल तर नई तालीम ही सर्वोत्तम देणगी आहे गांधीजींनी दिलेली भारताला आणि जागतिक समुदायाला. तेव्हा मला असं वाटतं की ही गोष्ट आपण निश्चितपणाने लक्षात सगळ्यांनी ठेवण्याची गरज आहे. मग ती शिक्षकांनी असेल, कार्यकर्त्यांनी असेल, एनजीओनी असेल, इथल्या नेत्यांनी असेल, शिक्षणातल्या काम करणाऱ्या संस्थांनी असेल. गरीब मुलांचं काम आपण नाही करणार तर मग कोण करणार? ही मला असं वाटतं की आठवण आपण सगळ्यांनी ठेवण्याची गरज आहे. ही स्थिती अत्यंत असाधारण आहे. त्याच्यामुळं मी पुढे जाताना दोन गोष्टी ज्या आहेत, कोविड दरम्यानची शिक्षणाची स्थिती आणि कोविड नंतरच्या शिक्षणाची स्थिती, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपल्याला काय करता येणं शक्य आहे, अशा प्रकारचे काही मुद्दे समोर ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आज एक रिपोर्ट वाचत होतो, खैरनार सरांनी मला तो पाठवला होता, त्याच्यामध्ये असं स्पष्टच लिहिलेलं होतं सत्यजित तांबे की सध्या जागतिक पातळीवर 2,40,00,000 मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला ढकलली गेलेले आहेत. त्याच्यामध्ये भारतीय मुलांचं प्रमाण सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे. मी ज्या अकोले तालुक्यामध्ये राहतो तिथे आदिवासी मुलींचं प्रमाण मोठं आहे. मला माझ्या माहितीत 3 आदिवासी आणि त्या परिफेरीमधल्या मुलींची बालविवाह माझ्या माहितीतले आहेत, म्हणून मी सांगत आहे. एकदा का शाळेपासून मुलं तुटली, एकदा का मुली शाळेपासून तुटल्या की मग बालमजुरी आणि मग बालविवाह आणि मग विवेक सावंत सर मगाशी जे सांगत होते की कुपोषित मुलं आणि मग पोषण आणि शिक्षणाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. डॉक्टर तांबे या स्टेजवर बसलेले आहेत, ते याच्यापेक्षा बिईंग ए मेडिकल पर्सन ही नोज बेटर दॅन अस. तर मला असं वाटतं की ही परिस्थिती आहे. एका बाजूला युरोप अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात असा एक डिस्कोर्स आहे तिथे की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिक्षण जे आहे त्यात क्वालिटी एज्युकेशनचा आस्पेक्ट जो आहे, त्या डिजिटल कंटेंटचा जो आस्पेक्ट आहे, त्याची चर्चा US आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर एक मुलांमध्ये चिंता आहे आणि आत्महत्या सुरू झालेल्या आहे. मला ही फार गंभीर गोष्ट वाटते. म्हणून आपल्याला जर काही करायचंच असेल या संबंधानं तर मला असं वाटतं की जो ऍक्सेस नाही आहे मुलांना, तो ऍक्सेस देण्यासाठी आपण काय करू शकतो, ग्रामीण भागामध्ये काय करू शकतो. ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीतल्या मर्यादा भारताच्या संबंधानं, भारतीय समुदायाच्या संबंधानं स्पष्ट झालेल्या आहेत. कारण आपण कोणत्याच अर्थानं समाज म्हणून ऑनलाईन शिक्षणासाठी तयार नाही आहोत. आपण 1986 धोरण जे होतं त्याच्यामध्ये तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधींनी या ऑनलाईन एज्युकेशनच्या संबंधानं, ICT चा वापर शिक्षणामध्ये करण्याच्या संबंधानं खूप आग्रही भूमिका घेतलेली होती. मात्र मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आपण सगळे कमी पडलो आणि आम्ही शाळा तयार केल्या नाही त्यासाठी, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिक्षण घडवण्यासाठी आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये बोलता येतील. आपण डिजिटल कंटेंट बाबतीत काम केलं नाही. डॉक्टर तांबे या ठिकाणी आहेत. आपण सगळेजण म्हणत होतो की बालभारती बंद करू नका, परंतु चुकीच्या पद्धतीनं बालभारती गेल्या काळात बंद झाल्यामुळे डिजिटल कंटेंटची मान आज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या सगळ्यासाठी आपण सगळे मिळून काही काम करू शकतो का? तर या संबंधानं मी आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांना निमंत्रण देत आहे. मुलांमध्ये हुशारी आहे, मुलांना शिकायचं आहे, मुलांमध्ये गुणवत्ता आहे, मुलांमध्ये क्षमता आहे, परंतु मुलांमध्ये मुलांना शिकता येत नाहीये. गरीब मुलांना शिकता येत नाही.
आदिवासी मुलांना दलित मुलांना शिकता येत नाही का, तर त्यांच्याकडे गॅझेट नाही. मग आपण हे गॅझेट देण्यासाठी काही करू शकतो का? तिथे व्हॉलेंटियर्स नेमून आपण एक गॅझेट शेअर करता येईल का सध्याच्या काळात ड्युरिंग द पेंडेमिक पिरियड, आणि विच इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग एज पर माय पॉईंट ऑफ व्ह्यू या सगळ्या गोष्टी. कारण असं आहे की ही मुलं जी आहे यांना आता सध्या न्यूनगंड छळतो आहे की माझ्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, सगळं आहे, परंतु मला शिक्षण घेता येत नाही. गरिबांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही इच्छा असून मला असं वाटतं की हे एक प्रकारे व्यवस्था त्यांना शिक्षण नाकारते आहे. एक प्रकारे शिक्षण हक्क कार्यकर्ता म्हणून, एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की ही परिस्थिती जर मुलांच्या मनामध्ये काही विषमतेचे बीज पेरत असेल तर गंभीर आव्हानं आपल्या सगळ्यांच्या समोर ही निर्माण करू शकणारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शाळा कधी सुरू होतील सांगता येत नाहीये. आणि अशा वातावरणामध्ये मग आपण फिरतं वाचनालय मोबाईल लायब्ररी सारखं असं काही करू शकतो का सध्याच्या काळामध्ये? शाळा सुरू होत नसतील तर मग स्थानिक समुदायाबरोबर जोडून घेऊन आपण काही ऍक्टिव्हिटी करू शकतो का? शाळा सुरू होण्यासाठी सॅनिटायझर, साबण, मास्क अशा प्रकारच्या अनेक गोष्टी लागणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, परंतु या नंतरच्या काळामध्ये सुद्धा पोस्ट पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आरटीईनं कबूल केलं होतं की प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालय असेल, प्रयोगशाळा असतील, खूप गोष्टी असतील. आरटीईला रिप्लेसमेंट म्हणून एनजीओ नसल्या पाहिजे अशी ठाम भूमिका मला या स्टेजवरून सांगायला हवी. त्यामुळं स्कूल सपोर्ट सिस्टीम म्हणून एनजीओचा एक रोल आहे आणि तो रोल आपण पुढच्या काळामध्ये त्याच्याविषयी चर्चा करत राहू. मला दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत आणि मी थांबणार आहे अगदी दोन मिनिटात. त्यातली पहिली गोष्ट आहे, आज मुलांचं बालपण हरवलं आहे, रॅट रेसमध्ये करपून गेलेलं आहे. मगाशी आपण बघितलं की घोकंपट्टी आणि हे सगळं अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरं जी आहेत ती लिहून परीक्षा पास करता येते, परंतु जेव्हा आयुष्य अनपेक्षित प्रश्नांची अनपेक्षित उत्तरं हर घटका मागत असतं, क्षणोक्षणाला मागत असतं, तेव्हा आमच्या मुलांची त्रेधा तिरपीट उरते आणि आमची मुलं हरतात. म्हणून मला असं वाटतं की काटकोन त्रिकोण हे सगळं शिकवत राहू, परंतु दृष्टिकोन मिसिंग आहे शिक्षण क्षेत्रामधून, शिक्षणाच्या याच्यामधून तो मिळत नाही. त्याच्या संबंधानं काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी डॉक्टर तांबे आणि आपण सगळे जे काही जागतिक समुदायामध्ये काम करणारे लोक आहोत, आपली नाळ इथल्या मातीशी इथल्या समाजाशी जोडलेली आहे, आपण बालभवन सारखी एक संकल्पना आजच्या या स्टेजवरून, जय हिंदच्या स्टेजवरून, मला असं वाटतं की मुलांचं हरवलेलं बालपण त्यांना परत देण्यासाठी खेळ, गाणी, गोष्टी, गप्पा ह्या सगळ्या गोष्टी ज्या मुलांच्या आयुष्यातून हरवलेल्या आहेत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर मुलं वेगवेगळ्या गोष्टींशी झुंजतात आहे, मुलांना निर्णय घेता येत नाहीये. 21व्या शतकाची गरज जी आहे युवाल नोआ हरारी जे सांगत आहे, मला वेळ नाहीये आणि दोन मिनिटात संपायला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की बालभवन ही संकल्पना आहे. नंतर कधीतरी याच्याविषयी मी आणखी सविस्तर बोलेन, परंतु याची गरज आहे, काळाची गरज म्हणून याच्याकडे आपण बघायला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन होतात, परंतु भारताच्या संदर्भात शिक्षणामध्ये जी संशोधन आहे ती कमी होतात आहे. आणि आता सध्याच बघा, ऑनलाईन एज्युकेशन आणि याची परिणामकारकता आहे यासारखं एखादं संशोधन घेऊन आपण शासनासोबत काही बोलण्याची आवश्यकता आहे, त्याही गोष्टीची गरज आहे. वेगवेगळे ताण आहेत, मुलांना स्ट्रेस मॅनेजमेंट जमत नाही, त्याच्यामुळे मुलांचं समुपदेशन आवश्यक आहे. आणि ड्युरिंग द पेंडेमिक पिरियड तर आहेच आहे, परंतु पोस्ट पेंडेमिक पिरियडमध्ये सुद्धा मुलांचं समुपदेशन, मानसिक आरोग्य हा जगाच्या पटलावर अत्यंत एक गंभीर मुद्दा म्हणून समोर उभा राहतो आहे. भारताच्या पातळीवर सुद्धा विचार केला तर 3-1 माणूस ताणात आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की समुपदेशनाची मोठी गरज निर्माण झालेली आहे. शिक्षण परीक्षेसाठी असतं की शिक्षण आयुष्यासाठी असतं? गांधीजींच्या शिक्षणाच्या फिलॉसॉफीचा विचार करत असताना मला असं वाटतं की ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण नोट करून ठेवून पुढे जाताना काही गोष्टी याच्याविषयी सतत बोलायला पाहिजे. जरी अनेक आपले धर्म, जरी अनेक आपल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपली माणुसकीची नाती. मला असं वाटतं की भारतामध्ये ही जी बहुभाषिकता आहे, बहुसांस्कृतिकता आहे, बहुधार्मिकता जी आहे, ही वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करण्याची सध्या गरज आहे. कारण मला असं वाटतं मानवतेपुढे इतकं मोठं आव्हान उभं असताना आपण जर याच्याविषयी बोललो नाही, जय हिंद म्हणून आपण याच्याविषयी बोललो नाही, तर ते अपुरं राहील. म्हणून शिक्षणातून मानवतेची बीज पेरण्याचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करायला लागणार आहे, नाहीतर लोकशाही पुढं हे एक मोठं आव्हान बनून उभं राहणार आहे. शेवटाला एक सांगतो शेवटचं की गांधी असं एका ठिकाणी म्हणाले होते, श्रमाचं महत्व नाकारणारं जे शिक्षण आहे त्याच्या विरुद्ध व्यवस्था म्हणून आपण बंड पुकारलं पाहिजे. तर ज्या शिक्षणामध्ये श्रमाचं महत्व नाही ते शिक्षण जगवणारं नाही, ते शिक्षण मुलांना आयुष्याला सामोरे जाण्यासाठी तयार करणारं नाही. म्हणून शिक्षणाचं महत्व जे आहे ते गांधीजींच्या फिलॉसॉफीशी जोडून घेऊन काम करण्याची गरज आहे.
मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी जय हिंद लोक चळवळीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. We need to have better infrastructure facilities in government schools. We need to have technologically advanced schools as the most affected class due to this pandemic situation are the Dalits and Adivasis, where the education has not been provided with all the facilities. So thank you so much, Chaskar sir.